पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली परभणी जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्यावर जिल्हा रुग्णालयात 31 जुलैपासून उपचार सुरू होते. मात्र रविवारीच्या आरोग्यास रोजी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यावेळी रुग्णालय परिसरात मृत्यूबाबत उलट सुलट चर्चा होताना पाहायला मिळत आहे. सोनपेठ तालुक्यातील थळी उक्कडगाव येथे मध्य प्रदेश येथील रामू शुक्ला बावणे यांनी 2 जुलै रोजी त्याची पत्नी करिश्माचा खून केल्याची घटना उघड झाल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. कारागृहात तब्येत बिघडल्यानं 31 जुलै रोजी शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. मात्र 4 ऑगस्ट रोजी संशयास्पदरित्या त्याचा मृत्यू झालाय. मृत्यूबाबत उलट सुलट चर्चा होत असल्याने त्याचं शवविच्छेदन 5 ऑगस्ट रोजी नांदेड येथे न्यायाधीश आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये इन कॅमेरा होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे.